माय कसा मेला ग बाबा दादुड्या, मयावर आता खोटे गुन्हे कोण दाखल करीन ग? माय मये शॉर्ट कपड्यातले फोटो कोण व्हायरल करील ग? माय मया घरात बाई कोण प्लांट करीन ग? माय मला घाण घाण कोण बोलील ग? माय मवा असा कसा दुष्ट कौन स्वभाव मेला ग? माय काऊन फाशी घेतली ग? तर मंडळी ही होती प्रॅक्टिस. आता प्रॅक्टिस कशासाठी, तर माझा गद्दार दादुड्या म्हणतो की 2024 जर नरेंद्रभाई मोदी पुन्हा जर पंतप्रधान नाही झाले तर मी भर चौकात फाशी घेतो. दादुड्या तू फक्त चॅलेंजेस करतोस, आधी मिशीचं चॅलेंज केलं तर ते पूर्ण केला नाहीस, आणि आता यावेळेला नक्की चॅलेंज पूर्ण कर बरं. आता त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये भर चौकात कुठेही झाड नाहीये. जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, विनायक दादा, जीडी मुळे काका, मुंदडा काका, वसीम भाई, गोपू पाटील, संत टारफे दादा, आता तुम्ही सगळ्यांनी मिळून एक टीम वर्क करायचं आहे. भर चौकामध्ये कुठेतरी लोखंडाचा मोठा बांबू लावायचा आहे आणि त्याला माझ्या दादाला लटकवण्यासाठी जे जे काही सगळं साहित्य लागेल ते सगळं पूर्ण प्रोव्हाइड करायचं. कारण तर नरेंद्रजी मोदी पंतप्रधान तर सोडाच, पण माझा दादुड्या साधा सरपंच सुद्धा होऊन येऊ शकत नाही. तिथला आमदार खासदार सगळे हे पडणार आहेत आणि आपल्या सगळ्यांचा हा भगवा झेंडा तिथे फडकणार आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना टीमवर्क करायचं आहे. काय ना गद्दार दादुड्या, तू फक्त चॅलेंजेस करू शकतोस, तू फक्त बोलू शकतोस, तू दुसरं काहीच करू शकत नाहीस. त्यामुळे तुझी जी जे तुझं जे चाटुगिरी आहे ना, तर ती अशीच चालू ठेव. आणि दादुड्या, तुझे हे भाषी घेण्याचं जे चॅलेंज केलंस ना, तर ते नक्की पूर्ण कर बरं. तुला काही लागलं तर मला सांग, मी आणि हिंगोली जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी तुला ते नक्की प्रोव्हाइड करू. दादुड्या, तुझ्याकडे काही महिनेच राहिली आहेत, मस्त खाऊन पिऊन टामटूम मस्त एन्जॉय कर. काळजी घे बरं 6 महिन्यासाठी स्वतःची. जय महाराष्ट्र.